ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कालकुंदरीतील विधवा महिलेचा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात पोलिसांनी सखोल तपासणी करण्याची महिला वर्गाची मागणी कालकुंदरी येथील नंदा नामदेव जोशी व एकोणपन्नास या विधवा महिलेचा बुधवार दिनांक एकोणीस ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला होता हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपात असल्याचा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त केला गेला त्यामुळे पोलिसांनी घटनेचा सखोल तपास करून त्याचा शोध लावावा आणि विधवा महिलेच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी गावातील गावातील महिलांनी केली याबाबत महिला महिला वर्गाकडून हक्क आयोग आणि पोलीस अधीक्षक शैलेश यांना निवेदनाद्वारे लवकरात लवकर तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच तपासात विलंब झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे काल चंदगड पोलीस स्टेशन येथे कालकुंद्री गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मिळालेल्या माहितीनुसार नंदा जोशी या बुधवारी पाहुण्यांच्या एका समारंभाहून सायंकाळी घरी आल्यानंतर तास ते दीड तासात त्यांच्यावर दुर्दैवी प्रसंग उडावला कानातील आणि गळ्यातील दागिनात तुटलेला आणि शरीराशी झटापट झालेल्या अवस्थेत मृतदेह होता त्यामुळे सदर घटना घातपातच असल्याचा संशय व्यक्त झाला ते मला सुचवणार वाईट वाटतं त्याची शिक्षा त्याला पकडून आणा ते येत्या चार पाच दिवसात आम्ही जिल्हाधिकाऱ्याला समोर अमरण उपोषणासाठी बसणार या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनेचा पंचनामा करून मृतदेह विषव विच्छेदनानंतर कुटुंबाच्या ताब्यात दिला गावातील महिला वर्गाकडून महिला हक्क आयोग आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे घटनेचा जलद तपास करून महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याबाबत विनंती केली आहे महानकर न्यूजसाठी चंदगडहून प्रकाश आयनापुरे